राज्यातील बैलगाडी शर्यतीवरची बंदी उठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले आहे। हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा पशुधनाचा संरक्षण संवर्धन करणारा ठरणार आहे। या निर्णयाने बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे। हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे। या लढाईत शरद पवार यांनी लक्ष घातलं। मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेत्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही लढाई ध्येय निष्ठेने संपूर्ण ताकदीने लढली। या लढाईत सहभागी सर्व नेत्यांचे कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो, आभार मानतो। महाविकास आघाडी सरकारने सर्व शक्तीनिशी या न्यायालयीन लढाईला बळ दिले आणि त्यातून मिळालेले हे यश राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट।